सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. माई शारिनीच्या गळ्यात बोरमाळ घालतात तेवढ्या जयदीप तिथे येतो आणि माईला थांब म्हणून सांगतो. जयदीप रेणुकाचा हात धरून तिला आत आणतो आणि या माळेवर खरा मान कोणाचा आहे हे रेणुका ताई सांगेल असं तो म्हणतो. रेणुका गौरीची माफी मागते आणि मी गौरीचे 5,000 चोरले. तिला सगळं माहिती असून सुद्धा तिने कोणाला काही सांगितलं नाही असं रेणुका म्हणते. तेव्हा स्वतःसाठी काही करेल तर ती गौरी कसली असं बोलत जयदीप घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगतो. दादा माई गौरीचं कौतुक करतात. गौरीकडे जास्त पैसे आहेत असं दादा म्हणतात आणि गौरी जिंकली असं म्हणून माई गौरीच्या गळ्यात बोरमाळ घालतात. माई रेणुकाला सुद्धा खडे बोल सुनावतात. रेणुका माफी मागते. दादा तिला माफ करून टाकतात. तेव्हा गौराबाई कसं वाटते तुम्हाला असं दादा विचारतात. तेव्हा माझं नशीब खूप मोठं आहे आणि हा मान आमच्या तिघींचा आहे असं गौरी बोलते. शालिनी आणि देवकी चढून आत निघून जातात. रात्री दादा माई खोलीत असतात. दादा गौरीचं कौतुक करतात तेव्हा माई सुद्धा भावूक होतात. दुसरीकडे शालिनी खूप तापलेली असते. उदय त्या दोघींना शांत करतो. देवकी शालिनी जवळ येते तेव्हा माझा टाइम पण येणार असं शालिनी चिडून बोलते. इथे जयदीप आणि गौरी गप्पा मारत असतात. तो तिला इंग्रजी शिकवत असतो. ती सुद्धा त्याला इंग्लिश मध्ये उत्तर देते. जयदीप खूप खुश होतो. गौरी माळ काढून हा मान जपायचा असतो, मिरवायचा नसतो. मिरवला की तो हरवतो आणि मी हा जपणार आहे असं ती म्हणते. तेव्हा तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं जयदीप तिला बोलतो. दुसऱ्या दिवशी दाजी जयदीपला फोन करतात तेव्हा ताईला खुश करण्यासाठी तिला एक छान गिफ्ट द्या असं तो बोलतो. दाजी हो बोलून फोन ठेवतात. गौरी तिथे येते. जयदीप तिला सगळं सांगतो. दुसरीकडे शालिनी बाहेर बसलेली असते. एक गुरुजी तिथे येतात. वर्षातून एकदा मी इथे येतो. दादासाहेब आहेत का असं विचारतो. तुम्ही ज्योतिष सांगता ना, मी तुम्हाला 1,000 रुपये देते. या घराचं भविष्य मी तुम्हाला सांगणार, तेच तुम्ही घरी जाऊन सांगायचं असं शालिनी त्यांना म्हणते. गुरुजी तयार होतात. दुसरीकडे दाजी रेणुकाला गाणं गाऊन मनवत असतात आणि त्यांना ती सॉरी बोलते. दाजी तिला समजावतात. नंतर शालिनी किचन मध्ये येते. मुद्दाम ओरडते आणि दूध सगळं खाली सांडते. सगळे येतात. मांजर आडवी गेली असं ती बोलते. तेवढ्यात गुरुजी घरात येतात. त्यांना बघून माईंना फार आनंद होतो. माई दादांना बोलवायला आत जाते. मालिकेच्या उद्याच्या भागात नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.